तुम्ही तीस वर्ष महाराष्ट्र पोलिसात काम केलंय तुम्हाला महाराष्ट्रातील पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही का अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना फटकारलंय तुम्हाला तुमच्या राज्याच्या कारभारावर विश्वास नाही हा आरोप धक्कादायक आहे सगळ्याच गुन्ह्यांविषयी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही आम्ही तुमची याचिका फेटाळत आहोत तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाऊ शकता या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांची कान उघाडणी केली आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा या महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात अशी मागणी केली होती याबाबतची याचिका त्यांनी दाखल केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून या परमबीर सिंग यांनाच खडे बोल सुनावले आहेत आपल्या विरोधात करण्यात येणारी चौकशी हा सुडाचा भाग असल्याचं परमबीर सिंग यांनी म्हटलंय त्यामुळे याबाबत होणारी चौकशी बाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली मात्र परमबीर सिंगांची याचिका फेटाळत मुंबई उच्च न्यायालयात तुम्ही दाद मागू शकता असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय त्यामुळे परमबीर सिंगांना हा मोठा धक्का मानला जातोय शंभर कोटींच्या वसुली प्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदांवरून परमबीर सिंगांची उचल उचलमागणी करण्यात आली होती त्यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार व गैरवर्तनाचे आरोप केले होते या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांविरोधात झालेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेशही दिले होते त्यानंतर अनिल देशमुखांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता त्यानंतर बराच वादही रंगला आणि राजकारणही झालं पोलीस खात्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परमबीर सिंगांवर आरोप केले होते तसंच याचिका मागे घेण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच दबाव टाकल्याचं परमबीर सिंग यांनी म्हटलं होतं सचिन वाझे प्रकरणानंतर या सर्व गोष्टी समोर आल्या तेव्हापासूनच सरकारविरुद्ध परमबीर सिंग असा सामना सुरू झाला होता परमबीर सिंगांनी सरकारला चांगलंच अडचणीसुद्धा आणलं होतं पण आता सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्यानं परमबीर सिंग स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि परमबीर सिंग यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय त्यामुळे आता परमबीर सिंग यांना महाराष्ट्र पोलिसांवर भरोसा नाही का असंच म्हणावं लागेल या एकूणच प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा